सन्मान्य भरतजी मते साहेब, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि आता चांदिवली विभाग विधानसभा महिला संघटिका सौभाग्यवती अश्विनीताई मते यांचं या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थिती लाभली. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने, त्याचप्रमाणे शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सरचे स्वागत करतो. काही ना काही आपला वाटा त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्हावा अशी शिवाई यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेला मान देऊन आपण शिवाई यात्रा जवळजवळ गेली 19 वर्ष आपण जुन्नर शहरामध्ये साजरी करत आहोत. शिवाई यात्रा कमिटी शिवाई यात्रा साजरी करत असताना जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक समाजातील व्यक्तींचं या ठिकाणी योगदान असतं. सर्वांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी शिवाई यात्रा साजरी करत असतो आणि या शिवाई यात्रेच्या ज्या शिल्लक रकमेतून जे काय आपलं योगदान असतं त्याच्यातून आपण पूरग्रस्तांना आपण या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आपण करणार आहोत त्या ठिकाणी जाऊन. तर आपण दरवर्षी गावातून वर्गणी वगैरे करत असतो, तर हे पूरग्रस्तांसाठी आपण जे मदत पाठवत आहोत, जुन्नर शहरामधून आपण कोणाकडूनही वर्गणी वगैरे घेतलेली नाही. सर्व जे काही साहित्य आहे शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने, त्याचप्रमाणे शिवाई नागरी सहकारी पतसंस्था यांनीसुद्धा या ठिकाणी आपल्या 21,000 रुपयाची या ठिकाणी साहित्य पूरग्रस्तांना पाठवण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचाही सहभाग या ठिकाणी आपण या शिवाई यात्रा कमिटीच्या याच्यामध्ये केलेला आहे आणि हे सर्व सामान या ठिकाणी जवळजवळ जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये HP चा पावडर आहेत, कोलगेट ब्रश आहेत, साबण डेटॉल आहेत, खोबरेल तेल आहेत, त्याचप्रमाणे कोलगेट पेटी, ब्लँकेट आहेत, त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन, गुड्डे बिस्किट, मारी बिस्किट, 50-50 मोनॅको बिस्किट, 20-20 बिस्किट, त्याचप्रमाणे हॅपी हॅपी पोहे 200 किलो आहेत, तांदूळ 200 किलो आहेत, त्याचप्रमाणे मिठाच्या गोणी आहेत, तेलाचे पाकिट आहेत, मिरची पावडर आहे, बाजरी आहे, गहू आहे, साखर आहे, व्हील कपडा साबण आहे, हळद पावडर आहे, शेंगदाणा आहे, त्याचप्रमाणे बिस्लरी बॉक्स आहे. अशा प्रकारचं टोटल वस्तू जवळजवळ जीवनावश्यक जे घरामध्ये लागणारे जे साधन आहे, मिठापासून तर पिठापर्यंत सर्व वस्तूंची आपण या ठिकाणी पूर्तता केलेली आहे आणि या वस्तूंची आपण पूर्तता घेऊन आपण स्वतः आपली शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने सेपरेट गाडी पाठवून आपले आमचे 5-6 सहकारीसुद्धा त्या ठिकाणी स्वतः सामान घेऊन जाऊन ज्यांना तिथं गरज आहे त्या गरजू व्यक्तींपर्यंत आपण स्वतः त्यांना बाय हँड त्या ठिकाणी सामानाचं वाटप करणार आहोत. आपण कुठेही कॅम्पमध्ये म्हणा, कुठं रस्त्यामध्ये आपण गाडी अडवून कोणाला आपण सामान हे सगळ्या वस्तू देणार नाहीत, तर आपण स्वतः आपण त्या ठिकाणी जाऊन या वस्तूंचं आपण वाटप करणार आहोत. अशा प्रकारचं आपण हा पूरग्रस्तांना जो काही आपण मदत म्हणून आपण जुन्नर शहरामध्ये जुन्नर शहरातून आपण शिवाई यात्रा कमिटीच्या माध्यमातून पाठवत आहोत. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष साहेब आहेत, त्याचप्रमाणे भरतजी मते साहेब आहेत, अश्विनीताई मते साहेब आहेत, त्याचप्रमाणे नगरसेवक समीरजी भगत आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार मित्र गाजरे, त्याचप्रमाणे राजेश आमले, त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष बिहारीलाल परदेशी व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या पूरग्रस्तांना आपण जे मदत स्वरूपात पाठवणार आहोत ते आपल्याला जे ट्रक उपलब्ध करून दिले आहेत ते आपले सर्वांचे सहकारी मित्र संजयजी ढोबळे साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी हे जे वस्तू आपण कोल्हापूरला पाठवणार आहोत यासाठी आपल्याला संजयजी ढोबळे यांनी ट्रक उपलब्ध करून दिले आहेत. शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. नैसर्गिक संकट असो, राष्ट्रीय आपत्ती असो, तर आपण सर्वजण मंडळी जागृत असतो आणि ते एक द्योतक आज आपण छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या जन्मभूमीतून जे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व इतर भागामध्ये पूरग्रस्त आहेत त्यांच्याकरता आपण या ठिकाणी एक मोठं योगदान आपल्या जुन्नर शहरातील शिवाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय बिहारलाल परदेशी व त्यांच्या सर्व सहकारी व जुन्नर शहरातील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाठवत आहे. यामध्ये शिवाई यात्रा कमिटीबरोबरच काही सामाजिक संस्था, राजकीय संस्था जो कोणी सहभागी झाले असतील त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूर आलेला आहे त्या पुरामध्ये अनेक जण त्यांना जलसमाधीसुद्धा काहींना झालेली आहे आणि पुरामुळे प्रत्येक ठिकाणी आज मदतीची अपेक्षा मदत करणं त्या ठिकाणी हे अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं होत असताना आपण TV चॅनेलद्वारे वगैरे सर्व काही पाहिलेलं आहे, पण मी बिहारलाल परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांना खरंच धन्यवाद देईल की आपण जे काही साहित्य या ठिकाणी शिवाई यात्रा कमिटीच्या मार्फत देत आहोत
ते अत्यंत उपयुक्त असं साहित्य अलकादाई या ठिकाणी आपण या ठिकाणी देत आहोत. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की या ठिकाणी की जुन्नरमधून अनेक जण सामाजिक संस्था असतील, कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी गेले. विशेष म्हणजे आपल्या जुन्नरमधील MSEBचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले आहेत. जी कनेक्शन तुटलेली खराब झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तीही मदत जुन्नर शहरातील शहराच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यांचा धन्यवाद द्यायला पाहिजे ते म्हणजे नौदल असेल, हवाई दल असेल, NDRFची कंपनी असेल, शिवाय त्या ठिकाणी असलेले जे ज्या काही सामाजिक संस्था आहे त्यांनीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आता मदतीचा ओघ जो आहे अखंड महाराष्ट्रातून भारतातून त्या ठिकाणी चालू आहे, पण तो ओघ जो आहे तो बरोबर योग्य ठिकाणी पोहोचतो की नाही याचीसुद्धा सर्वच ठिकाणाहून काळजी घेतली जात आहे. या ठिकाणी शिवाई देवी यात्रा कमिटीचे बरेच सदस्य आज हा ही सगळा मदतीचा ओघ घेऊन त्या ठिकाणी जात आहे. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. हे जे सहकार्य जे आपण सहकार्याची भावना आपण आपल्या बांधवांसाठी करत आहोत एक राष्ट्रीयत्वाचं या ठिकाणी द्योतक आहे. या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. शिव जन्मभूमी से सोलापूर, सातारा, सांगली यहाँ पर शिवाई देवी यात्रा कमेटी की ओर से वहाँ पर जो पूरग्रस्त है उनके लिए एक खारी का वाटा बोल के एक ट्रक जाओ जो ज़िंदगी में इंसान को जिसकी ज़रूरत रहती है वो सामान यहाँ पर उनकी मदद के लिए भेजा जा रहा है. मैं शिवाई देवी यात्रा कमेटी के सभी सदस्यों का तहे दिल से शुक्रिया अदा करूँगा कि आप जो खिदमत करने जा रहे हैं, खिदमत है खल्क ये सबसे बड़ी इबादत रहती है. इंसानों की मदद करना, अपने जो भाई आज इस संकट में है उनके लिए आपने बहुत बड़ा कदम उठाया है. आगे भी ये कमेटी इसी तरह से कार्य को अंजाम देगी. मैं फिर एक मरतबा इन सभी सदस्यों को जिन्होंने इसमें योगदान किया है इनका तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. जय हिंद. आज या ठिकाणी मुळात म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी जे पूरग्रस्त आहेत त्यांना आपण शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने जे मदत आपण पाठवणार आहोत खरं तर शिवाई यात्रा कमिटीने खूप चांगलं कार्य केलेलं आहे. खरोखर त्यांचं किती कौतुक करावं हे फार कमी आहे. पण शेवटी या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सगळे नगराध्यक्ष असतील, महिला नगराध्यक्ष आहेत, सर्वच माझे शिवाई यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आहेत, या सर्वांनी या ठिकाणी जो मदतीचा हात पुढे केलेला आहे या सर्व पूरग्रस्तांना आपण ह्या जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी पाठवणार आहोत. एवढंच न करता त्या ठिकाणी आलेले संकट आहे, येणाऱ्या आता पुढील जो काम आहे खरं तर हे नुसतं योग देऊन हे योगदान देऊन या ठिकाणी थांबणं तर योग्य राहणार नाही आहे. पण त्या ठिकाणी जी स्वच्छता करणं फार महत्त्वाचं आहे त्या स्वच्छतेसाठीसुद्धा ह्या कमिटीने एक चांगलं योगदान या ठिकाणी देऊ केलेलं आहे. ते म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू तर आहेतच आहेत पण ज्या साफसफाईसाठी जी सामग्री लागणार आहे त्यामध्येसुद्धा यांनी हे समाविष्ट केलेलं आहे. मला इतकं बरं वाटलं की यांनी ज्या वस्तू मी ह्या ठिकाणी त्यांना कल्पना दिल्या आहेत त्या स्वीपिंगसाठी लागणार आहेत त्यासुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. खरोखर शिवाई यात्रा कमिटीचं जितकं कौतुक करावं कारण पूरग्रस्तांना मदत करणं हे तर खरं एक देवाचं दैवस्वरूप एक काम आहे आणि या लोकांना आपण सर्वजण मदत करत आहात. त्याहूनही वेगळं की आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी सर्वांना मदत स्वतः प्रत्यक्षरित्या आपण करणार आहोत. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीने तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते आणि त्या ठिकाणी जो संपर्क मतेसाहेबांनी जो करून दिलेला आहे त्या ठिकाणी तुमचं योगदान आहे, योग्य ठिकाणी तुमचं योगदान जाणार आहे. त्याच्यासाठी मी तिकडच्या सर्व लोकांना म्हणजे कार्यभार तुमच्यावरती जे सोपवलेलं आहे त्या ठिकाणी योग्य ठिकाणी आपलं कार्यभाग जाणार आहे आणि ते जावं आणि आपलं योगदान सफल राहावं आणि पुढील भविष्यासाठी
सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातल्या सर्वांना सुखसमृद्ध जीवन जगण्यासाठी त्यांना पुढील भविष्य चांगलं जावं, सुखसमृद्धीचं जावं आणि त्यांनी लवकर सुखाचे संसार त्या ठिकाणी उभे राहावेत अशी शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद. आलेला जो महापूर आहे त्या महापुरामध्ये अतिशय तिथल्या लोकांची झालेली दयनीय अवस्था आणि खरं तर जुन्नर तालुक्यातून भरपूर असं त्यांना मदतीचा ओघ सुरू झालेला होता, झालेला आहे. परंतु शिवाई देवी यात्रा कमिटी की जे नुसते शिवाई देवीची यात्रा करून गप्प बसत नाही तर सामाजिक कामामध्ये त्यांचा खरं तर अतिशय सिंहाचा वाटा असतो आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आज ह्या शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने हे सगळं जे साहित्य पुरवलं जातं खरं तर आधी भरपूर मदतीचा ओघ गेलेला आहे परंतु आत्ता खऱ्या अर्थाने त्यांना ती ही गरज लागणार आहे. त्या सगळ्या गरजेच्या वस्तू शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने आज इथनं रवाना होत आहेत. त्याच्यामुळं शिवाई देवी यात्रा कमिटीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बिहारीलाल परदेशी आणि त्यांची सगळी टीम, मग त्याच्यात श्याम खोता असतील, त्याच्यात बरेचसे काय सगळे जे आहेत त्यांचं सगळ्यांचं मी खरं तर अभिनंदन करील की जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा म्हणजे हा पूर्ण जुन्नर शहराचा एक गाभा आहे आणि ही मदत आहे ही फक्त यात्रा कमिटीच्या निमित्ताने झाली म्हणजे ती पूर्ण जुन्नर शहरातून झाली. ती कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाही, कुठल्या संस्थेच्या माध्यमातून नाही, तर ती पूर्ण जुन्नर शहरातील लोकांच्या वतीने मदत होती. हे सगळ्यात महत्त्व सामाजिक भान ठेवून सगळी लोकांच्या मदतीने ही मदत होते आणि त्यांना धन्यवाद देते आणि त्या लोकांना पण त्या पूरस्थितीतून परिस्थितीतून सावरण्याची परमेश्वर त्यांना बुद्धी देऊ अशी प्रार्थना करते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे, आमच्या ताई माजी नगरसेविका अश्विनीताई मते आणि तुम्ही सगळेजण काही नगरसेवक समीरभाई असतील, अखिलभाई असतील सगळेच आणि माझ्या महिला भगिनी यांनाही धन्यवाद देते की अशा उपक्रमांना ते उपस्थित राहिले. धन्यवाद. शिवदेवी यात्रा कमिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एक आसमानी संकट आलेलं होतं सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये, आपण टेलिव्हिजनमध्ये वर्तमानपत्रामध्ये जी प्रत्येक परिस्थिती तिथं आपले प्रत्यक्षदर्शी मंडळी जमवली आहेत यांच्याकडे जेव्हा ऐकतो त्यावेळेला एकच या ठिकाणी कळतं की माणूस जरी चंद्रावरती गेला असेल तरी नैसर्गिक शक्तीपुढे देवी कोपापुढे तुमचा आमच्या सगळ्यांचा नाईलाज आहे. तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी हतबल होतो की ह्या अशा नैसर्गिक आपत्तीपुढे मनुष्य काही करू शकत नाही, आपल्या परिक्रमाला आपल्या परिश्रमाने कुठेतरी अंत आहे, कुठेतरी लिमिटेशन आहे. निश्चितच हे जे संकट आलेलं आहे आपण मराठीमध्ये म्हणतो की दुश्मनावर पण अशी कधी वेळ येऊ नये. खरंच ती वस्तू त्या ठिकाणी आत्ता अशी आहे की जी परिस्थिती इथली भयानक इतकी अवस्था झालेली आहे म्हणजे चांगले चांगले लखपती, करोडपती, झोपपट्टीमध्ये राहणारा माणूस, सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्या एकाच भावनेमध्ये की आम्हाला दोन वेळेची खायची त्या ठिकाणी भ्रांत आहे. कुणी आमच्यापर्यंत पोचतंय का आणि कुणी आमच्या हाकेला साथ देतंय का? जी माणसाची त्या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे, जनावरांची परिस्थिती झालेली आहे की जी आज त्या ठिकाणी इतकी भयानक भयावह परिस्थिती आहे की आज माणूस त्या ठिकाणी दोन दोन घासाच्या अन्नासाठी वाट बघत आहे. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं असं वाटतं आणि अभिमान असा वाटतो की आपण देशाचे नागरिक आहोत की जी भारत आपली जी मिलिटरी आहे, NDRF आहे, नौदल आहे, किंवा अशा स्वयंसेवी संस्था ज्या आहेत अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असं काम केलेलं आहे आणि हे सगळे काम स्वयंस्फूर्तीने केलेलं आहे. त्या माध्यमांमधनं आज त्या लोकांना कुठेतरी त्या आधार मिळालेला आहे. महाराष्ट्रातनं देशातनं त्या ठिकाणी मदतीचा ओघ असा वाहत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण शिवजन्मभूमीचे पायिक आहोत आणि शिवदेवी यात्रा ही जुन्नर शहराची जी अस्मिता गेल्या अनेक वर्षापासून आपण शहरामध्ये जपायचं काम करत आहोत. जे सर्व सन्मान्य सदस्य त्यामध्ये बिहारी परदेशी असतील, श्यामराव खोत असतील, ॲडव्होकेट गोसावे असतील, आमचा सहकारी युवामित्र विनायकजी गोसावे असतील, पवार असतील, कोरे साहेब असतील, रुपे जगताप असतील, सगळीच मंडळी जेवढे आहे त्या ठिकाणी तेवढी ही सगळी मंडळी ज्यांनी जेवढं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि शहरामधनं 10 रुपयापासून त्या की 10,000 रुपयापर्यंत त्यांना वर्गणी देणारे लोक या ठिकाणी आहेत आणि सगळ्या मंडळींचं या ठिकाणी कुठे ना कुठे योगदान शिवदेवी यात्रा कमिटीच्या माध्यमामध्ये असतं. आणि आज शिवदेवी यात्रा कमिटीने हा जो निर्णय घेतलेला आहे की आपण त्या ठिकाणी काहीतरी पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे आणि निश्चितच ही मदत करत असताना नुसतं मदत करायची म्हणून करायची नाही तर ती मदत ही चांगल्या पद्धतीची दर्जेदार आणि उत्तम कशा पद्धतीची क्वालिटी असेल हे सर्व या ठिकाणी डोळे वस्तू ज्या आहेत त्या सर्व चांगल्या पद्धतीच्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे शिवदेवी कमिटीचे काही 5-6 स्वयंसेवक त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष देखील जाणार आहेत त्या ठिकाणी वस्तूचं वाटप आपण योग्य ठिकाणी करायला. मध्य साहेबांच्या सूचनेनुसार जो भाग त्या ठिकाणी पूरग्रस्त आहे ज्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी स्वतः त्यांच्या हाताने जाऊन ही सेवा करणार आहेत. निश्चितच हे ईश्वरी कार्य आहे, त्यांना जी देवाने या ठिकाणी बुद्धी दिलेली आहे
आणि त्यामध्ये आम्ही या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. मध्य साहेब असेल, आमच्या अखिलेब असेल, समीर असेल, सर्व पापाशेठ खोत आहेत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, माझे आजी नगरसेवक आहेत या ठिकाणी. ही सगळी मंडळी या ठिकाणी जेवढी सगळ्या तारीख या ठिकाणी आलेल्या आहेत, या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी प्रत्येक ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि हे असं उपक्रम हा जुन्नर शहरात होत असताना मी शिवदेव यात्रा कमिटीच्या ह्या उपक्रमाला तमाम जुन्नर शहरवासियांतर्फे मनापासून सलाम करतो. आणि खऱ्या अर्थाने पूरग्रस्तांना असलेली मदत ही योग्य त्या ठिकाणी पोहोचेल आणि अशी वेळ पुन्हा त्यांच्यावरती कधी महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात येऊ नये अशा ही शिवाचरणी प्रार्थना करतो. आणि ह्या उपक्रमाला मी मनापासूनचा पाठिंबा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवाई. शिवाईदेवी यात्रा कमिटीने आम्ही असे बसले असताना आता ठरलं का पूरग्रस्तांसाठी मदत पाठवायची, तर योग्याची मदत पाठवायची या विषयावर विनिमय करून आम्ही गेले 4 दिवस जुन्नर शहरातनं आमच्या मित्रांनी चर्चा करून अप्रतिमाची सगळ्या वस्तू खरेदी कुठनं करायच्या, काय करायचे, तर या पद्धतीने मी ब्लँकेटसुद्धा नवीन ब्लँकेट घेतलेले, ब्लँकेट 100 ब्लँकेट घेतले. त्या ब्लँकेटची आज एक ब्लँकेट 200 रुपयाचे. किराण्याची वस्तू कनियाशेठ खोत यांनी आम्हाला उच्च प्रतीच्या द्यायचा शब्द दिला आणि अतिशय रिजनेबल भावात त्यांनी आम्हाला वस्तू उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून मते वहिनी आणि मते साहेब आलेत. त्यांना काल जायचं होतं पण ते आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज मुक्काम केला. परत आज नगरावरनं ते सकाळी इथं आले. या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिलेले आहेत जुन्नर नगरीचे नगरचे शांभू पांडे, पापा शेठ खोत, अलकाताई फुलपगार, आरतीताई ढोबळे, मधुकर शेठ काजळे, सिद्दीकबाई, आमचे संतोष परदेशी, संभाजी काका बुट्टे, सुरेश सोरवणे, माझे यात्रा कमिटीचे सर्व सभा सर्व कार्यकर्ते, तुमचं असं यात्रा कमिटीचं असं म्हणू का ते वर्षानुवर्ष आम्ही सामाजिक कार्य करत राहणार. आम्ही जुन्नर शहरातील ज्यांना प्रामाणिकपणे वेळ द्यायची इच्छा असेल त्या सर्वांना या यात्रा कमिटीमध्ये सहभाग होण्याचे. जुन्नर शहर शिवाजीव यात्रा कमिटीतर्फे अशा व्यक्त करून त्यांनी सतावून यावं, आमच्या सामील व्हावं. म्हणजे आपल्याला भविष्यात यात्रा तर चांगली करतोच आहोत, आपण असे सामाजिक उपक्रमसुद्धा करता येतील. आपल्या या कार्यक्रमासाठी एक ट्रक उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांची यात्रा कमिटीतर्फे आभार व्यक्त करून कार्यक्रम आजचा संपला आहे.